विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 4 मध्ये आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे हे पाहिलेले आहे. या उदाहरणाच्या द्वारे आपण तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने कसे गुणायचे हे पाहणार आहोत. उदाहरण आहे, एका शाळेत 754 विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्याचा गणवेशाचा खर्च 368 रुपये आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचा एकूण खर्च किती. हे उदाहरण सोडत असताना आपल्याला प्रथम गुणाकाराची मांडणी करून घ्यावी लागेल. या ठिकाणी 754 गुणिले 368 या पद्धतीने मांडणी करून घ्यावी लागेल. प्रथम आपल्याला एकक जे आहे 8 या एकक नावाच्या सर्व संख्यांना गुणून घ्यायचे. 8 चौक 32, 32 ला 2, 8 चे 3 आहेत या ठिकाणी, 8 5 चे 40 आणि 4 चे 3 असे 43, 43 ला 3, 8 चे 4, 8 7 56, 56 आणि 4 60. आता 8 या एककाने गुणून झाल्यानंतर 6 या दशकाने गुणायचे आणि दशकाचा गुणाकार हा नेहमी दशकापासून घ्यायचा. म्हणून मी एकक या संख्येखाली 0 मानणार आहे आणि नंतर दशकाने गुणायला सुरुवात करणार आहे. 6 चौक 24, 24 ला 4, 24 ला 4, 8 चे 2, 6 5 चे 30 2, 32, 32 ला 2, 8 चे 3, 6 7 42 आणि 3 45. हे या ठिकाणी मी असं मांडून घेतले. यानंतर 3 हे शतक आहे आणि 3 या शतकाने गुणताना शतकाचा गुणाकार शतकापासून लिहिण्यासाठी एकक आणि दशक या खाली मी 0 मांडणार आहे. आणि 3 न 3 चौक 12, 12 ला 2, 8 चे 1, 3 5 15 आणि 1 16, 16 ला 6, 8 चे 1, 3 7 21 आणि 1 22. अशा पद्धतीने आपण सर्व संख्यांनी गुणून घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला या सर्वांची बेरीज करावी लागेल. बेरीज करत असताना या ठिकाणी 2 8 2, 3 आणि 4 7, 2 आणि 2 4, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 ला 7, 8 चे 1, 3 आणि 4 7 आणि 2 8 2. अशा पद्धतीनं सर्व मुलांचा गणवेशाचा खर्च जर पाहिला तर एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष म्हणजे 2,77,472 असा खर्च येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने कसं म्हणतात हे पाहिलेलं आहे. आपण इतर उदाहरणं याप्रमाणे सोडवू शकतात.